ॲडव्होकेट सौ सविता बाळ बोठे यांनी माझ्या अंगरक्षकास एकेरी उल्लेख करून दमबाजी करण्याचा प्रयत्न केल्याची खोटी तक्रार रेखा जरे यांचा मूल गरुणाल यांनी पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. तुला माज आलाय का, कोणाच्या आदेशाने तू पोलीस ठाण्यात फिरतोस अशी विचारणा करीत ॲडव्होकेट सौ सविता बाळ बोठे यांनी पोलीस ठाण्यात मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याचे खोटे नाटे आरोप जरे यांनी निवेदनात नमूद केलेत. या खोट्या तक्रारी विरोधात ॲडव्होकेट सौ सविता बाळ बोठे पाटील यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदन दिले आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब बोठे पाटील गुन्हा क्रमांक 478/2020 बेलसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर होऊ नये किंवा त्यात मोठ्या अडचणी याव्यात यासाठी जरे हा प्रयत्न करतोय असं सर्वांना जाणवत आहे. ॲडव्होकेट सविता बाळासाहेब बोठे पाटील आणि त्यांचा मुलगा हे दोघे 27 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता पारनेर कोर्टामध्ये गेले होते. त्यांच्या वैयक्तिक खटल्याची सुनावणी असताना रुणाल जरे आणि त्याचा अंगरक्षक अमोल शिरसाट, त्याचा वकील सचिन पटेकर यांनी ॲडव्होकेट सविता बाळासाहेब बोठे पाटील यांच्याकडे रागानं पाहून त्यांना दमदाटी केली आहे. तर पारनेर पोलीस चौकी आवारात पोलीस निरीक्षक यांच्याकडे तक्रार देण्यासाठी जात असताना ॲडव्होकेट सौ सविता बाळासाहेब बोठे पाटील यांना रुणाल आणि त्याच्या अंगरक्षकाने अश्लील भाषेत शिवीगाळ देखील केली आहे अशी माहिती ॲडव्होकेट सविता बाळासाहेब बोठे पाटील यांनी दिली आहे. ॲडव्होकेट बाळासाहेब बोठे पाटील गुन्हा क्रमांक 478/2020 बेलसाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. मात्र या प्रकरणात त्यांना जामीन मंजूर होऊ नये किंवा त्यात मोठ्या अडचणी याव्यात यासाठी जरे हा प्रयत्न करतोय असं सर्वांना जाणवत आहे. दरम्यान ॲडव्होकेट बाळासाहेब जगन्नाथ बोठे पाटील यांना भेटण्यासाठी दुय्यम कारागृहामध्ये जेलर यांची रितसर परवानगी घेऊन गेले असता कारागृहात रुणाल जरे यांनी त्याचा अंगरक्षक अमोल शिरसाट मार्फत ॲडव्होकेट बाळासाहेब बोठे पाटील यांना कारागृहात बंदुकीचा धाक दाखवला. येथून तू कसा सुटतो, तुझा सगळा माज उतरवू अशी धमकी दिली आहे. आमच्या मागे पोलीस आहेत, प्रशासकीय यंत्रणा आहे, आमच्याकडे मीडिया आहे अशा शब्दात धमकी सुद्धा दिली आहे. तुला आणि तुझ्या घरच्यांना आम्ही खोट्या गुन्ह्यात अडकवू असे म्हणत दबाव टाकण्याचा आणि मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न जरे याच्या सांगण्यावरून त्याच्या अंगरक्षकाने केलाय. एखाद्या व्यक्तीला कारागृहात जाऊन धमकवण्यापर्यंत जरे याची मजल जातेच कशी असा प्रश्न अनेकांना पडलाय. जरे कडून शासकीय अंगरक्षकाचा गैरवापर सुरू आहे का असा सवाल बोठे कुटुंबियांना पडलाय. या सर्व गोष्टीची तक्रार करण्यासाठी ॲडव्होकेट सौ सविता बाळासाहेब बोठे पाटील या पोलीस निरीक्षक गोकावे यांच्याकडे गेल्या असता त्यांनी सुद्धा केवळ त्यांचे म्हणणे ऐकून घेत आरोपींना सर्व सुविधा मिळू शकतात तर आमचा पोलीस देखील कुठेही जाऊ शकतो असं म्हणतानाच आम्हा पोलिसांचं कुणी काही वाईट करू शकत नाही असं म्हणत तक्रार घ्यायला गेलेल्या ॲडव्होकेट सौ सविता बाळासाहेब बोठे पाटील यांना बाहेर जायला सांगितल्याने कुठेतरी जरे यंत्रणा हाताशी धरून बोठे कुटुंबियांवर दबाव आणू पाहतोय का असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत. या प्रकरणावरून जरे आणि त्याचा अंगरक्षक पारनेर कोर्ट परिसरात, कारागृह परिसरात नेमकं काय करतात असा प्रश्न देखील उपस्थित होतो. या गोष्टींचा बोठे यांचा मुलगा आणि ॲडव्होकेट सौ सविता बाळासाहेब बोठे पाटलांना खूप मानसिक त्रास झालाय. मात्र रुणाल जरे यांनी माझ्या विरोधात खोटं निवेदन दिल्यानं मला यावर निवेदन देण्याची वेळ आली आहे असं सौ बोठे यांनी सांगितलंय. आम्हाला न्यायालयीन कामासाठी बाहेर पडावं लागत असल्याने रुणाल जरे, त्याचा अंगरक्षक अमोल शिरसाट आणि वकील सचिन पटेकर यांच्यापासून धोका असल्याचं जाणवल्याने आम्ही आज 29 जुलै रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना अर्ज दिलाय असंही ॲडव्होकेट सौ सविता बाळासाहेब बोठे पाटील यांनी म्हटलंय. मागील 7 ते 8 महिन्यांपासून आम्हाला पोलिसांची चांगलीच सवय झाली आहे. तसेच हा जो काही प्रकार झालेला आहे याबद्दल आम्ही कुठलीही तक्रार करणार नव्हतो. मात्र गुन्हा क्रमांक 478/2020 सुपा पोलीस स्टेशन फिर्यादीच्या नातूने माझ्याविरुद्ध जे खोटे निवेदन दिले आहे आणि भविष्यात अजून त्याच्याकडून माझ्या परिवारास व मला त्रास होऊ नये म्हणून सदरचा अर्ज नाईलाजास्तव आपल्याकडे देत आहे असं देखील ॲडव्होकेट सौ सविता बाळासाहेब बोठे पाटील यांनी म्हटलं. सदरचा सर्व प्रकार खरा असून आपल्यामार्फत योग्य ती माहिती घेण्याची विनंती देखील त्यांनी पोलीस अधीक्षकांना केली आहे. या सर्व प्रकरणावर रुणाल जरे याची तसेच स्वतःची नार्को चाचणी करण्याची विनंतीही केली आहे आणि यात दोषी असेल तर त्याच्यासह अंगरक्षकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी. झालेल्या सर्व प्रकार पारनेर जेलच्या CCTV फुटेजमध्ये कैद असून ते तपासण्याचीही विनंती पोलीस अधीक्षक यांच्याकडे तसेच त्याचे फुटेज आम्हाला मिळण्याची देखील विनंती ॲडव्होकेट सौ सविता बाळासाहेब बोठे पाटील यांनी केली आहे.